घोटाळेबाज वेड पाटलांना आणखी 7 दिवसांची कोठडी. तुरुंगातील मुक्काम वाढला. कर्नाळा बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्या प्रकरणी बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार वेग पाटील यांचा तळोजा जेलमधील मुक्काम वाढला आहे. सत्र न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडी 18 ऑगस्ट पर्यंत वाढवण्याचा आदेश दिला आहे. कर्नाळा बँक घोटाळा आणि पैशाच्या अपरातपर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी वेग पाटील यांना सक्त वसुली संचालनालयाने अर्थात ईडीने 15 जून रोजी पनवेलमधील राहत्या घरातून अटक केली होती. त्यानंतर त्यांची मुंबईतील ऑर्थोरोड जेलमध्ये रवानगी करण्यात आली. अनेक दिवस ते या तुरुंगात होते. दरम्यान पाटील यांनी प्रकृतीचे कारण पुढे केल्याने त्यांना तळोजा जेलमध्ये हलविण्यात आले. सध्या त्यांचा मुक्काम तिथेच आहे. दरम्यान वेग पाटील यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत 12 ऑगस्ट रोजी संपत असल्याने गुरुवारी याबाबत सुनावणी झाली. यावेळी सत्र न्यायालयाने पाटील यांची न्यायालयीन कोठडी 18 ऑगस्ट पर्यंत वाढवण्याचा आदेश दिला असून आता पुढील सुनावणी त्याच दिवशी होईल.